नमस्कार मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण रिव्ह्यू क्रमांक 30 पाहणार आहोत मित्रांनो. आणि पहिला रिव्ह्यू पहा मित्रांनो, पहिला रिव्ह्यू दिलेला आहे रिंकेश भिसे सरांनी आणि ते म्हणत आहेत, नमस्कार, मी रिंकेश भिसे, अचलपूर, अमरावती. माझा आज 31 ऑगस्ट 2018 अमरावती जिल्हा न्यायालय शिपाई पदासाठी इंटरव्ह्यू झाला. माझा इंटरव्ह्यू जवळपास 1.5 ते 2 मिनिट चालला असं ते म्हणत आहेत. नाव काय आहे त्यांना विचारलं, गाव कुठे आहे, वरील दोन प्रश्न जिल्हा न्यायाधीश साहेबांनी विचारलेत. प्रथमोपचार पेटी माहीत आहे का मित्रांनो, ज्यावेळेस शिपाई पदासाठी जातो तुम्हाला फर्स्ट रेड म्हणजे प्रथमोपचार पेटी जी असते, एखाद्या वेळेस कोणाला काही जखम झाली न्यायालयाच्या आवारामध्ये किंवा कोणत्या गोष्टीमध्ये, तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रथमोपचार पेटीविषयी माहिती असलं पाहिजे. फर्स्ट एड बॉक्समध्ये काय काय साहित्य असतं, त्याचप्रमाणे मलमपट्टी करणं, हे साधारण गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजे. त्यानंतर पुढे प्रश्न त्यांना विचारला, काय काय असते त्यामध्ये, हे दोन प्रश्न दुसऱ्या न्यायाधीशांनी विचारले. डेटॉलचा उपयोग काय असं सुद्धा विचारलं, हा प्रश्न महिला न्यायाधीशांनी विचारला. तिसऱ्या न्यायाधीश यांनी विचारलेले प्रश्न मला व्यवस्थित ऐकू आला नाही, मला वाटतं की त्यांनी चेक केलं की व्यवस्थित ऐकू येते का, म्हणून मी याचं उत्तर दिलं की सर विषयी मला याविषयी मला माहिती नाही. इलेक्ट्रिक फिटिंग करता येतं का, माझं 12वीमध्ये MCVCमध्ये इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी होतं म्हणून हा प्रश्न विचारला असावा. संगणक हाताळता येतं का असं सुद्धा विचारलं, काय काय काम करू शकता संगणकावर असं सुद्धा विचारलं. हा प्रश्न माझा ITI कॉपामध्ये झाला म्हणून विचारलेला असावा. वरील दोन्ही प्रश्नसुद्धा जिल्हा न्यायाधीशांनी विचारलेत. ज्यांचे इंटरव्ह्यू बाकी आहेत त्यांना पुढील प्रक्रियेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि रिंकेश सर, आपल्या खूप आभार, कारण आपण हा अमूल्य रिव्ह्यू इथे शेअर केला आणि सरांच्या या रिव्ह्यूवर मित्रांनो 1 लाईक तर बनतो. त्यानंतर पुढील रिव्ह्यू पहा मित्रांनो. मित्रांनो, हा रिव्ह्यू दिलेला आहे आमिर नदाब सरांनी आणि सर म्हणतात, सर माझा आज ठाणे डिस्ट्रिक्टला इंटरव्ह्यू झाला फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क. असे प्रश्न विचारले त्यांना, तुमचे नाव, तुमचा पत्ता कुठून आला ते विचारलं, खाजा बांदेनवाज दर्गा कुठे आहे, खाद्या बांदेनवाज दर्गा कुठे आहे असं विचारलं. त्यानंतर सांगलीत कुठली दर्गा आहे, सांगलीत कोणतं कुठे दर्गा आहे असं विचारलं, कुठला दर्गा आहे नाव विचारलं. तुमचं लग्न झालं का असं सुद्धा विचारलं, तुम्हाला लग्न करू वाटत नाही का असं सुद्धा विचारलं. तुमच्या घरी कोण आहे असं सुद्धा विचारलं, फादर काय करतात, शेती किती आहे, नंबर्स आणि बुलेट्स कुठून देतात असं विचारलं. त्याचप्रमाणे सिम्बॉल्स कुठून देतात असं सुद्धा विचारलं. मित्रांनो, क्लर्क या पदासाठीचा इंटरव्ह्यू आहे तर आपल्याला संगणकाच्या क्षेत्रातील प्रश्न नेहमी विचारले जातात. रब्बी आणि खरीप पिकामध्ये काय फरक आहे, मित्रांनो आपल्याला रब्बी आणि खरीप या पिकामधला फरक माहीत असला पाहिजे की खरीप म्हणजे काय, जे पावसाळी पिकं घेतो आपण, आणि रब्बी म्हणजे काय, तर जे आपण हिवाळ्यामध्ये पिकं घेतो, उदाहरणार्थ रब्बीमध्ये गहू वगैरे पिकं येतात. त्यानंतर सध्या कुठली पिके आहेत असं विचारलं, वंदे मातरम कोणी लिहिलं असं सुद्धा त्यांना विचारलं, जनगणमन कोणी लिहिलं असं सुद्धा विचारलं. आपल्याला मित्रांनो आपले राष्ट्रगान राष्ट्रगीत याविषयी सुद्धा माहिती असलं पाहिजे की मित्रांनो मित्रांनो आपले राष्ट्रगीत आहे ते जनगणमन आणि ते लिहिलेलं आहे रवींद्रनाथ टागोर. आणि आपलं राष्ट्रीय गीत जे आहे ते आहे वंदे मातरम आणि ते बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो यांना पुढील प्रश्न विचारला, डू ऑर डाय या वाक्या हे वाक्य कोणाचं आहे, करा किंवा मरा. त्यानंतर सध्या पाकिस्तानची प्रधानमंत्री कोण असं विचारलं, आपल्याला माहीत आहे इम्रान खान, ते कुठल्या पक्षाकडून आलेत असं विचारलं. तुम्ही सध्या काय करता, तुम्ही इथे जात तालुका सोडून येणार का नोकरीसाठी असं सुद्धा विचारलं. त्यानंतर आणि आई वडिलांना इकडे आणून ठेवणार का असे विचारले. यापैकी दोन आन्सर दिलाही, बाकीचे सगळे ठीक गेले. वी शू ऑल द बेस्ट फॉर ऑफ यू. मित्रांनो या ठिकाणी थोडं वाचताना मी थोडं अडकवलो एक दोन ठिकाणी, तर मित्रांनो काही नाही, तुम्ही समजून घ्या, तुम्हाला समजतच असेल तसे तुम्ही मित्रांनो मुलाखतीपर्यंत गेलेले आहात. आणि मित्रांनो सरांच्या या रिव्ह्यूवर 1 लाईक तर बनतो मित्रांनो. मित्रांनो हा रिव्ह्यू दिलेला आहे अनिल केंद्रे सरांनी आणि सर म्हणतात, सर माझा आज क्लर्क पदासाठी इंटरव्ह्यू झाला, आत येऊ का विचारल्यानंतर या म्हणाले आणि बसायला सांगितले. पहिला प्रश्न विचारला, सध्या काय करता, मी उत्तर दिले स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो असं विचारलं. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत हे सुद्धा विचारलं. 4 युनियन टेरिटरी सांगा. विमान बनवण्यासाठीचा कारखाना कुठे आहे असं विचारलं. कॅच ओ मेकचे भूतकाळी रूप विचारले. भारताच्या परराष्ट्रीय नीतीचे शिल्पकार कोण
हे सुद्धा विचारलं पंडित नेहरू, मुक्त विद्यापीठे महाराष्ट्रात किती आहेत असं सुद्धा विचारलं, क्षितिज म्हणजे काय, बालदिन कोणत्या तारखेला साजरा करतात, 14 नोव्हेंबर तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली, हाच डिस्ट्रिक्ट का निवडला असं सुद्धा विचारलं, माझा इंटरव्ह्यू फक्त 3 मिनिट चालला, मला फक्त 2 प्रश्नांची उत्तरे जमली नाही, बाकी सर्व छान झाले आणि सर तुमचे खूप खूप आभार अनिल केंद्रे सर, आणि सर आपलेसुद्धा आभार कारण आपण असा अमूल्य रिव्ह्यू या ठिकाणी शेअर केला। त्यानंतर मित्रांनो पुढील रिव्ह्यू पहा, मित्रांनो हा रिव्ह्यू अविनाश भांडगे सरांनी दिला आहे। सर म्हणतात, सर आज माझा 31 तारखेला ठाणे डिस्ट्रिक्ट कोर्टला इंटरव्ह्यू झाला, पुढील क्वेश्चन्स विचारले, नाव सांगा, कुठून आलात, मी ॲड्रेस सांगितला, तालुक्या शेजारी कोणता तालुका आहे असं विचारलं, तालुक्यातील प्रसिद्ध ठिकाण विचारलं, वडील काय करतात, त्याचप्रमाणे पालघर कधी निर्माण झालं, वडील काय करतात, ठाणेमध्ये किती महानगरपालिका आहेत असंसुद्धा विचारलं। आणि मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं मी कालच्या रिव्ह्यूमध्ये दिलेली आहे। त्यानंतर मित्रांनो पुढील रिव्ह्यू पहा, मित्रांनो हा रिव्ह्यू दिलेला आहे कुंदन राठोड सरांनी, आणि सर म्हणतात, भंडारा जिल्हा न्यायालय लिपिक पदासाठी मुलाखतीत झाली आणि त्यांना विचारलं, तुमचं नाव काय, कुठून आलात, बंजारा समाज कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त आहे, हा प्रश्न मी बंजारा आहे म्हणून विचारला आहे, वसंतराव नाईक साहेबांना ओळखता का असं विचारलं, शेतात काम करता का असं सुद्धा विचारलं, त्याचप्रमाणे आठवड्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात आणि त्याचे स्पेलिंग काय असं सुद्धा विचारलं, आठवड्याला आपल्याला माहीत आहे इंग्लिशमध्ये वीक म्हणतात आणि त्याचे स्पेलिंग आहे WEEK, कोणता न्यूजपेपर वाचता, त्याचप्रमाणे व्यायाम करता का असा सुद्धा मित्रांनो प्रश्न विचारला। आणि मित्रांनो आज खूपच कमी प्रमाणात रिव्ह्यू आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्याचं कारण आपल्याला मित्रांनो माहीत आहे की 31 तारखेपर्यंतच बऱ्याच जिल्ह्यांच्या मुलाखती होत्या आणि 31 तारखेला बऱ्याच जणांच्या मुलाखती संपलेल्या आहेत। मला वाटतं फक्त आता पुणे डिस्ट्रिक्ट आणि ठाणे डिस्ट्रिक्ट असे 1-2 डिस्ट्रिक्टच्याच मुलाखती राहिलेल्या आहेत, त्यामुळे रिव्ह्यू खूप कमी प्रमाणात आलेले आहेत मित्रांनो। आणि आणखी खूप जणांचे प्रश्न येत आहेत की निकालाबद्दल, मित्रांनो मोस्टली निकालाबद्दल, कधी निकाल लागणार, कधी निकाल लागणार, कधी निकाल लागणार, तर मित्रांनो निकाल आणि बरेच जण हे सांगत आहेत की आठवड्यात निकाल लागणार, तर मित्रांनो जादूची छडी नाही निकाल लागणं म्हणजे, तर आठवड्याभरामध्ये त्यांना यादी तयार करायची आहे, फक्त आठवड्याभरामध्ये तुमची मेरिट लिस्टनुसार तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये गुण, तुमच्या मुलाखतीचे, तुमच्या प्रॅक्टिकल एक्झामचे, टायपिंगचे सर्व त्यांना तसे गुण तयार करायचे, तशी यादी बनवायची आहे तुमच्या गुणानुसार, तुमच्या मेरिट लिस्टनुसार आठवड्याभरामध्ये, आणि ती वेळ आहे मित्रांनो एक आठवड्याभरामधली, त्याला 15 दिवस पण लागू शकतात। आणि जेव्हा ती यादी तयार होईल मित्रांनो, तुमची गुणवत्ता यादी प्रत्येक डिस्ट्रिक्टची जेव्हा गुणवत्ता यादी तयार होईल, तेव्हा ती हायकोर्टाकडे सँक्शन होण्यासाठी जाईल, मान्यतेसाठी। आणि तिथं मित्रांनो असं नाही की तिथे तुमची यादीची वाट पाहत बसले आहेत, आली यादी आणि सही केली आणि लगेच पब्लिश झाली, तर त्या ठिकाणी जाणार टेबलहून। आणि मित्रांनो आपल्याला माहीत आहे की सरकारी प्रक्रिया कशी चालू असते की प्रत्येक टेबलहून ती फाईल फिरत मेन न्यायाधीशांकडे जाते आणि त्यांची सही झाल्यानंतर पुन्हा इकडे रिटर्न व्हायला, पब्लिश व्हायला बराच कालावधी लागतो मित्रांनो। आणि त्या ठिकाणी सुद्धा प्रत्येक डिपार्टमेंटमधून मित्रांनो ती सही जावी लागते, प्रशासकीय विभाग वगैरे, कारण तुमची जी नोकरीची प्रक्रिया आहे मित्रांनो ती काही अशी प्रायव्हेट नोकरी नाही मित्रांनो, तुम्ही एक परमनंट नोकरीला लागत आहात, त्यामुळे तुमच्या प्रत्येक गोष्टीची तिथे खातरजमा केली जाते, तुमचे प्रत्येक डॉक्युमेंट पुन्हा व्यवस्थित चेक केले जातात, तुमच्या जे गुणांकन आहे ते सर्व व्यवस्थितरित्या चूक म्हणजे चेक केलं जातं, जे काही आरक्षण नियमावली आहे का ती व्यवस्थित प्रमाणे तिथं पाळलेली आहे का सर्वांचं आरक्षण वगैरे, त्याचप्रमाणे खूप साऱ्या गोष्टी असतात की एका शासकीय नोकरी भरतीमध्ये ज्या कन्सर्न असतात, ज्या विचारात घ्यावी लागतात, त्या सर्व गोष्टींचा विचार करून मित्रांनो आपली फायनल गुणवत्ता यादी पब्लिश केली जाते। त्याचप्रमाणे आता सध्या रिक्त जागा किती आहेत, ज्यावेळेस तुमची जाहिरात आली होती त्यावेळेस रिक्त जागा किती होत्या आणि आणखी आता काही रिक्त जागा वाढल्या का, त्याचप्रमाणे किती जणांना सिलेक्शन लिस्टमध्ये ठेवायचं आहे, किती जणांना वेटिंग लिस्टमध्ये ठेवायचं आहे, या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो मित्रांनो। त्यानंतर मेन न्यायाधीशांच्या हस्ते स्वाक्षरी होऊन त्यानंतर तुमची यादी ही वेबसाईटवर त्याचप्रमाणे त्या त्या स्थानिक कोर्टामध्ये
पब्लिश केली जाते मित्रांनो, आणि या कालावधीला बराच वेळ जातो मित्रांनो. आपल्याला वाटतं की हा कालावधी सांगायला तर खूप वाटतं की एक आठवडा एक महिना, पण खूप सारी कामं असतात. फक्त एकच काम नसतं मित्रांनो न्यायालयामध्ये की फक्त आपली या गुणवत्ता यादी तयार करणे, इतरही खूप सारी प्रशासकीय कामं असतात. त्यामुळे आपली अंतिम गुणवत्ता यादी लागायला मित्रांनो एका महिन्याचा तरी कालावधी जाईल. तोपर्यंत तुम्ही पेशन्स ठेवा आणि तुम्हाला बेस्ट लक आहेच मित्रांनो माझं, आणि तुमचं सर्वांचं यादीमध्ये नाव येणार आहे मित्रांनो. फक्त पेशन्स ठेवा मित्रांनो, आणि अशाच अपडेटसाठी प्लीज आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. आणि आपल्या मनात आणखी काही शंका प्रश्न मतं असतील तर तशी तुम्ही ती कॉमेंट बॉक्समध्ये लिहा मित्रांनो. बाय.